शेतकरी बंधू नमस्कार। सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूरमध्ये आहे। आता ही एक वर्षाची केशरची आंब्याची रोपं आहेत। आता ही चारीमधून काढून आपण प्लेन जागेमध्ये आणलेली आहेत। आता शेतकरी बंधूंची जे बुकिंग आहे त्यांना रोपे देण्यासाठी, तर ही जी रोपं आहेत ही 12x4 12x6 12x8 9x6 10x4 या पद्धतीने लागवडीसाठी हा केशर आंबा सदन पद्धतीसाठी लागवडीसाठी योग्य असतो। ही रोपं कमी अंतरावरती अल्ट्रा हायडेन्सिटी, त्याला इस्रायल पद्धत म्हणतात, जर ह्या पद्धतीने लागवड केली तर एकरामध्ये आपल्याला 850 ते 1000 रोपं लागवड करता येईल। आता आपण रोपाचा व्ह्यू बघायचा आहे की जे रोप आपण लावल्यानंतर त्याच्या फांद्यांची ग्रोथ कशी होती। आता हे जे रोप आहे हे एक वर्षाचं केशर आंब्याचं रोप आहे। आता याचा शेंडा कट केल्यामुळं ह्या फांद्या वाढलेल्या आहेत, तर अशा फांद्या वाढवून झाडाचं खोड मोठं करायचं असतं आपल्याला। आणि त्यानंतर झाडाचा जसा फुटवा होईल त्या पद्धतीनं आपल्याला उत्पादनाचा बेस मिळत असतो। अल्ट्रा हायडेन्सिटीमध्ये जर म्हटलं तर केशर आंबा का लागवड करतात, तर एक वर्षाचं रोप लावल्यानंतर ही जी वाढ ही जमिनीपासून होते, पुटव्याची संख्या चांगली होते, खोड मोठं होतं आणि याचा फायदा आपल्याला उत्पादनामध्ये चांगला मिळत असतो। आता ही पूर्णपणे चारीमध्ये रोपं होती। आता ही प्लेन जागेमध्ये ठेवल्यामुळे हार्डनिंगसाठी ठेवलेली आहेत। ही जी लागवड 12 महिने असते। आपली नर्सरी ही कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर म्हणून आहे, तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर। बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना सर्व महाराष्ट्रात रोपं मिळत असतात। आता ही नर्सरी आपली 35 एकरात आहे, आपल्याकडे 1 ते 5 वर्षापर्यंत फळझाडे मिळत असतात। आता महाराष्ट्रात माझी जवळजवळ 10,000 एकर लागवड आहे इस्रायल पद्धतीनं। केशर आंब्याचं अशा प्रकारे आपल्याला ग्रोथ मिळत असते। ह्या झाडामध्ये कमी अंतरावरती लागवड असल्यामुळे झाडामध्ये वाढण्याची जी हे आहे ती फास्ट होत असते। साधारण आपण येणाऱ्या सीझनमध्ये आता लागवड केल्यानंतर एक वर्षामध्ये, म्हणजे पुढील वर्षी आपल्याला प्रत्येक झाडाला कमीत कमी 1-10 फांद्या ग्रोथ झालेली असते। आणि प्रत्येक फांदीला आपण 2 आंबा धरला तर आपल्याला कमीत कमी 1 झाडापासून 20 आंबे निघतात। साधारण आंबा जर म्हटलं तर कॉमन त्याचं वजन जे आहे हे 450-500 ग्रॅमपर्यंत जातं सरासरी। म्हणजे शेतकरी बंधूंना पुढील वर्षात पण आपल्याला नॅचरल उत्पादन घेता येतं। रोपं दिल्यानंतर आपल्याला भार धरण्यासाठी पूर्ण खत पाणी नियोजन, लागवड अंतर, शासकीय अनुदान ह्या सर्व गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात। रोपाबरोबर आपल्याला सर्व लागवडीपासून जे नियोजन असतं ते मिळत असतं। नर्सरी शासन मान्य आहे, त्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं। आता ही रोपं व्यवस्थित लावण्याचं काम चालू आहे, बघू शकतो आपण। सगळं काम जे आहे ते सिस्टमॅटिक असतं। ओरिजिनल कोकणातील केशर, कारण नर्सरी आपली ही कोकणातच आहे। आज महाराष्ट्रात बरीच नर्सरीवाले गुजरातवरून रोपं आणतात आणि शेतकऱ्यांना देतात, तर आपली ही नर्सरी 42 वर्षाची जुनी असल्यामुळे आपल्याकडे ही रोपं स्वतः बांधलेली कलमं आहेत, खात्रीची रोपं। आणि शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं, म्हणजे आपले रोज नवीन नवीन व्हिडिओ येत असतात, त्याबद्दल शेतकरी बंधूंना माहिती मिळत जाईल। न चुकता शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशा प्रकारे खात्रीची रोपं, योग्य सल्ला, मार्गदर्शन। आणि ही जी लागवड जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक भागामध्ये झालेली आहे। आता वाकी शिवण्यामध्ये आपली 60 एकर लागवड आहे, शिरबावीमध्ये आहे, त्यानंतर बंडी शेगाव, शेळवे ह्या गावात लागवडी जास्त आहेत। त्याचबरोबर इकडं महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये, कन्नडमध्ये आहे, सर्व ठिकाणी, पुणे, नाशिक। शेतकरी बंधूंना एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्रात माझी एवढी लागवड आहे की तुम्ही गाव सांगा, मी तुम्हाला त्या गाव जिल्हा सांगा, त्या जिल्ह्यात मी तुम्हाला माझ्या लागवडीचा प्लॉटचा हे सांगतो। कारण 42 वर्षाची जुनी नर्सरी असल्यामुळे सर्व महाराष्ट्रभर माझ्या लागवडी झालेल्या आहेत।
आज बरेच माझे कस्टमर जे आहेत महाराष्ट्राबरोबर ही जी बाहेर पण लागवड कर्नाटक स्टेटला पण झालेली आहे, त्याचबरोबर राजस्थानमध्ये पण जयपूरपासून पुढे चोमू म्हणून गाव आहे त्या पण एरियामध्ये लागवड झालेली आहे। म्हणजे केशर आंबा अल्ट्रा हायडेन्सिटीने पद्धतीनं आपण सर्व ठिकाणी लावू शकतो। केशर आंब्याला प्रत्येक वर्षी आंबे येत असल्यामुळे शेतकरी बंधूंना उत्पादनासाठी बेज चांगला आहे आणि रोप दिल्यापासून आपल्याला सर्व नियोजन मिळत असल्यामुळे आपल्याला रोपामध्ये आणि खतपाण्याचे नियोजन ह्याच्यामुळे सर्व माहिती मिळत असल्यामुळे शेतकऱ्याच्या बागा हा डेव्हलप होत जातात। तर शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। रोप दिल्यापासून आपल्याला सर्व माहिती आहे। आता हे झालं आंब्याचं, ह्याच्याबरोबर आपल्याकडे इतर फळझाडे मिळतात एक वर्षापासून 5 वर्षापर्यंत जी तुम्हाला तयार पण फळझाडे सर्व व्हरायटीमध्ये मिळतात। संकरित नारळ असेल, लिंबू असेल, अशी सर्व फळझाडे तुम्ही मागाल ते रोप आपल्याला मिळत असतं। तर अनेकदा शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। रोज नवीन नवीन व्हिडिओ येत असतात, सर्व पिकाची माहिती येत असते, तिची माहिती आपल्याला मिळत जाईल। बघू शकतो आंबा कसा व्यवस्थित लाईनमध्ये लावून त्याचं नियोजन खत पाणी फवारणी या सगळ्या गोष्टीसाठी व्यवस्थित सगळं नियोजन केलं जातं। ओरिजिनल केशर आंबा आपली नर्सरी कोकणात असल्यामुळे आणि आपल्याकडे स्वतः सर्व कलमं बांधली जात असल्यामुळे शेतकरी बंधूंना खात्रीशीर रोप आणि ह्या लागवडीचा बेस कसा आहे, कमी अंतरावरती जास्त रोपं लावल्यामुळे उत्पादन पण जास्त मिळत असतं। अल्ट्रा हायडेन्सिटी सदन पद्धत। तर शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक आपल्या शेतकरी बंधूपर्यंत हा व्हिडिओ पोचावा, त्यांना माहिती मिळावी, नवीन नवीन अपडेट मिळाव्या। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा। ही रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळत असतात। खत पाण्याचं नियोजन लागवडीपासून बाजारपेठेपर्यंत दिलं जातं। बघू शकतो आपण केशर आंबा।